मधली सुट्टी शाळेतली घंटा बघा, एक दीड महिन्याच्या विश्रांतीवर आहे, मुखी झाली आहे थोडी, टेम्पररी आराम करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघतोय की मी आणि ही सगळी जिम्नॅस्टिकची मुलं किती जबरदस्त प्रात्यक्षिकं करतोय. त्याच्यामुळे आजचा जो सेलिब्रिटी आहे तो तितकीच ऊर्जा असलेला, त्याच्या ऍक्टिंगमध्ये त्याच्या परफॉर्मन्समध्ये तितकीच एनर्जी असते असा एक माझा मित्र आहे. बघूया कोण आहे. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते. उतरून आजे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पुल आज ओलांडून ये अल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे, कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलां हाती द्या ना मुलांना जरा. किलबिलत्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास, देत जाई पंख मधली सुट्टी. थोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. ए संत्या, अहो संतोष जुळेकर, माझ्या शाळेत तुझं स्वागत आहे. अच्छा, माझं स्वागत करतोय तू. मला एक सांग, आम्ही मे महिन्यात इतके सगळे धमाल करतोय, सुट्टीत कल्ला करतोय, तू शाळेत काय करतोस? तीच तर गंमत आहे सगळी. जेव्हा वर्गात सगळे असायचे, शाळेत सगळे असायचे, तेव्हा नेमका मी नसायचो, म्हणजे कधी कधी. आणि आज शाळेत कोणीच नाही आहे, फार कमी लोक आहेत, आणि मी आज वर्गात आहे. काय आठवत रे, शाळा म्हटल्यावर पहिली आठवण काय येते पटकन? पहिली आठवण असं नाही, सगळंच पहिलं येतं शाळा म्हटल्यावर. म्हणजे एक तर शाळेत असताना ते टेन्शन्स, त्या अभ्यासाची टेन्शन्स, गृहपाठ, किंवा जर तो नाही केला तर 25-25 वेळा परत लिहून आणायचा. पण तू घ्यायचंच टेन्शन, मला वाटत नाही तू घेत असशील. नाही, टेन्शन घ्यायचो, करायचं काय, टेन्स काहीतरी घेतलं पाहिजे. मी जेवढा माझ्या शाळेत आलो तेवढे माझे पालक आले. म्हणजे तुला किस्सा सांगतो, काहीतरी झालं होतं आणि मला नेहमीप्रमाणे सालाबाद प्रमाणे किंवा समज म्हणतो आपण तसं, की पालकांना घेऊ नये म्हणून सांगितलं. आता काय करायचं, खाली आमच्या बिल्डिंगच्या खाली एक इस्त्रीवाला होता, आमचा मित्र होता, त्याला घेऊन आलो मी. आमच्यापेक्षा वयाने मोठा होता, त्याला घेऊन आलो, माझा मोठा भाऊ म्हणून. त्यांनी पण सॉलिड ऍक्टिंग केली होती, पहिला धडा मी त्याच्याकडूनच गिरवला अभिनयाचा. त्यांनी अगदी ऐकतो ना, हो का, बरं बरं, असं काय रे. आणि फाडकन त्यांनी मला मारलं. सरांना पण असं, नाही मारू नका, मारू नका, असं नको, तुम्ही मारू नका, त्याला समजवून सांगा सर. कन्व्हिन्स्ड होते. हा, सरांना अगदी मारलं तर सर म्हणजे अरे वा, अरे हो, हा आज भाऊ, हा खरा भाऊ. आणि मग बाहेर पडल्या मिळणार काय, हा एवढा. अरे नाही, सरांना जर खोटं वाटलं असतं तर म्हणून मारलं. पहिला सीन तुझं केलं असं, तू आणि इस्त्रीवाला, त्यामुळे तिथून सुरुवात झाली. माझे दोन मित्र फार जवळचे, मांदर घुगळे आणि चेतन ठाकूर. तर तुला खरं सांगतो, माझ्या आईवडिलांनी फी भरली, मला शाळेत पुस्तकं विकत घेऊन दिली, शाळेचे कपडे, अगदी खाऊ पिऊ घातलं सगळं. पण शाळेत मी शिकलो, जे पास झालो, त्याचं श्रेय मी मंदारला देतो. कारण तो एक हुशार मुलगा, त्याचे पेपर पाहून, त्याची कॉपी करून मी शिकत आलो. आज आपण एकदा परत तसेच आम्हाला बघायचं आहे की संतोष जुळेकर, चेतन ठाकूर आणि मंदार घुगळे. मलाही आवडेल, बोलूया त्यांना. प्लीज प्लीज. चेतन, तुझ्या काय काय शाळेतले दिवस म्हणल्यावर हायलाईट काय आठवते एकदम? हायलाईट म्हणजे मला एकच गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त आठवते, ती म्हणजे यांनी हा मस्ती करायचा आणि मारमी खायचो. म्हणजे एव्हरी टाईम कोणतरी म्हणजे सर येऊन मला झोपटायचे आणि मी त्यांना कन्व्हिन्स करायचो की बाबा मी काही नाही केलेलं आहे, पण मी नाव पण सांगू शकत नव्हतो कोणी केले, कारण की हा मी केले मास्टर, हा आवाज काढायचा आणि त्याचे दोषी आम्ही ठरायचो. मला आमचे सर होते, मला आठवतात, मांजरवा नावाचा एक धडा होता, मांजरवा. हा, तर सर आमचे पाटील सर, हा मराठीला ते आले. आज आपण धडा शिकूया, जाऊ
मांजर वा तुम्ही सो इथे आम्ही नाही जा ओरडलो कोण बोलला रे कोण बोलला कळ गप्प उभेरा सगळ्यांना पट्ट्या देईन मी कोणी नाव नाही सांगितलं याला म्हणतात मैत्री ना आम्ही वर्ग चालू असताना ना मी कावळ्याच आवाज कावळे बोलवायचे नाही दोन पिरियड तासाच्या मध्ये सर किंवा मॅडम वर्गावर येईपर्यंत वेळ असायचा कावळ्याचा आवाज काढायचो कावळे जमा करायचे इथे खिडकीत डोळ्यात दिसत नाही की तू तुला आवाज आहे कावळ्याचा काय ओरिजिनल कावळा सगळ्याच बाबतीत कावळा करेक्ट पण एक तिघांनी केलेली एकत्र एखादी मोठी खोडी किंवा एखादा दिवस असा आठवतो का की हा दिवस आम्ही कधी विसरणार नाही अशी सगळ्यात मोठी गोष्ट याची ती आहे की मला त्यांनी कसं उल्लू बनवलं म्हणजे आता ॲक्च्युली उल्लू बनवलं तो म्हणला की मी मला बनवलं काय कळलं नाही त्यांनी ॲक्च्युली काय केलं ॲक्च्युली हा ब्राह्मण आणि याच्या गळ्यात जाणवं होतं ना तर मला बोलतो एक काम कर चेतन आपण मंत्र म्हणतो ना मला मी हा मंत्र म्हणून आपण कोणाला दिसणार नाही मंत्र बोलल्यानंतर आपण काय म्हणणार अरे कोणाला दिसणारच नाही किती वेळेतलं सांगतोस हे मला वाटतं सातवीला सातवी मला याच्या लक्षात येते हा खूप बनेल होता आणि तू खूप बोळा होता आठवीत ऍक्च्युली याने आपलं जाणवं दिलं आम्ही पकडलं आणि आम्ही मंत्र बोलतोय आणि आम्ही आपलं चाललोय खुल्लेआम काय दृश्य होत हा एरवी आपण कसं म्हणजे जाताना बघतो ना तर बाबा आपण बंद करतो कॉलेज शाळा आपण बुडवतो आणि चाललोय लपून लपून जाणार तर हा आम्ही एकदम आयटीत चालू स्टेशनवर आणि सगळे सर वगैरे पण जात आहेत आणि आम्ही एकदम असं दाखवतो की आम्ही दिसत नाही मिस्टर इंडिया आणि संतोष आणखीन एक मला किस्सा सांगावा असं वाटतो ऍक्च्युली आपण लायब्ररीत जायचो म्हणजे हा म्हणजे दहावीला असताना आम्ही अभ्यासासाठी लायब्ररीत जायचो बरोबर तर लायब्ररीत जायचो तेव्हा हा मिमिक्री वगैरे पण करायचा तर कुठे ऑर्केस्ट्रा लागला तर तिथे हा बोलायचं चेतन आम्ही चल ऑर्केस्ट्रा लागलाय तिथे आपण जाऊया आणि ऑर्केस्ट्रा चालू असतो ना आम्ही घरात सांगितलं आपण बोलायचं त्या ऑर्केस्ट्रावाल्यांची हा मी सांगायचो की अरे माझा मित्र आहे ना त्याला मिमिक्री चांगली येते त्याला करू दे मिमिक्री त्या लगेच हा याला ते उभी करायची आम्ही बघा म्हणजे घरात माहिती आम्ही लायब्ररीमध्ये आहोत आणि रात्री आम्ही ऑर्केस्ट्राला जायचो मग हा आपला तिथे पूर्ण ऑर्केस्ट्रा हलून टाकायचा म्हणजे 5-10 मिनिटं याला द्यायचे पण याची मिमिक्री एवढी पॉवरफुल असायची ना की सगळ्या पब्लिकला खुश करून टाकायचं आणि शेवटी पाकिटाची वेळी यायची तेव्हा आपल्याला 20 रुपये ते 20 रुपये याला द्यायचे 20 रुपये 10-20 रुपये म्हणजे भेळ खावा भेळ म्हणजे रात्री आमच्या घरी जाऊन बाल्कनीत बसून आपली ती भेळ खात बसायची आणि रात्रभर जागवत बसायचा ते दिवस आणि हे दिवस कसा बघतो स्वतः त्या दिवसांकडे नाही म्हणजे त्या 20 रुपयांसमोर कशाचं काहीच काहीच नाही आहे नखाची पण सर नाही पण तेव्हाचे आई बाबा आणि तुझे तेव्हाचे संवाद तेव्हाचं एकूण घरातलं वातावरण आणि आज ते तर सॉलिड होते म्हणजे आपलं जसं मी पहिल्यांदा नोकरी करायचो नोकरी करत असताना माझं पहिलं तसं नाटक माझं पहिलं कमर्शियलचं आणि मकरंद राजाध्यक्ष तर मी ते नाटकासाठी मी नोकरी सोडली आणि मी घरी सांगितलं नव्हतं कामाला घरात निघायचो सकाळी बरोबर टेम्पस करून घरी यायचो तर बाबांना कळलं की नोकरी सोडली बाबांनी मला खूप शिव्या घातल्या का सोडलीस नोकरी म्हटलं मला तुम्ही नाटक करतो आणि पण मी बाकी मार्केटिंग करणार आहे ते तुला अक्का तुला ना औदसा सुचली आहे काय नाही लोकांसमोर नागडा नाचायचं त्यांचं मनोरंजन करणार स्वतः उपाशी म्हणणार भीक मागशील भीक मी बाबांना एक डायलॉग मारला होता म्हटलं बाबा काय ना एक बार शेर के मुंह में खून लग गया ना तो शेर घास नाही खाता बाबाने पानाचा डबा जो फेकून मारला होता भिकाऱ्यात चालतो इथून मला आज असं वाटतं की भरपूर पैसे कमवायचे म्हणजे आई बाबांना जे ते मिळू शकले नाहीत किंवा त्यांना हवं होतं पण ते नाही आमच्यासाठी सॅक्रिफाईस त्यांनी जे केलं असेल मग ते सगळं आई बाबांना द्यायचं 90s च्या दशकात जिथे फक्त ब्ल्यू आणि ब्लॅक कलरची जीन्स घातली जायची तिथे हा येलो आणि रेड कलरच्या जीन्स घालायचा म्हणजे आता हे सर्रास आहे आता आपण हे रोज बघतो पण तो बॅगी पॅन्ट अशी लायनिंग वाली मस्टर्ड कलरची ती कुर्ता इन केलेला गळ्यात एक चेन होती त्यात वाघनक खोटी चेन वाघनक होतं वाघनक बाहेर आणि मोजडी पहिल्या दिवशी कॉलेजला गेलो होतो पहिल्या दिवशी पूर्ण राजाबाबू राजाबाबू हा क्या बा मला वाटतं ही तुमच्या तिघांचे तर मैत्री आणि एकूण ऐकायला फार धमाल येते पण एकूण तुमच्या तिघांकडे आणि संतोषकडे तुमच्यावर वाटली इतर मुलं पण कशी बघत होती तेव्हा आपण इतर पण काही मित्रांना बोलूया इथे त्यांना विचारूया की त्यांना तुमच्या एकूण तुमच्या सगळ्यांविषयी आणि संतोषविषयी काय बोलायचं बोल
मला दोघांना शाळेतला संतोष म्हणल्यावर पटकन काय आठवतं? हायलाईट. हायलाईट म्हणजे एकतर वेगवेगळ्या ॲक्टरची नक्कल करणारा होता आणि मधल्या सुट्टीमध्ये फार म्हणजे वेगवेगळे गाणी वगैरे आम्ही बोलायचो गायचो. बरेच आमचे मित्र होते पण व्यवस्थित कपडे घालणारा, म्हणजे व्यवस्थित राहणारा, कॉलर वगैरे व्यवस्थित वगैरे नॉर्मल यायचं आणि स्टाईलमध्ये नाही पण असा सभ्य वाटणारा. पण तेच मधल्या सुट्टीमध्ये एकदम टाईट कॉलर आणि हिरोंचा आवाज, हिरोंचा आवाज काढणारा याच्यासारखा आमच्या शाळेमध्ये कुणी नव्हता. कुठलाही आमचा कार्यक्रम हिरोंचे आवाज, हिरोंचे आवाज मगापासून म्हणतो. कोणाकोणाचा आवाज काढत असत? एक किस्सा होता, तो खरा होता, साक्षात जॉन लिव्हर यांचा, की एक नीलकमल एक जेव्हा ही फिल्म बनवली तेव्हा या फिल्मसाठी हिरो पाहिजे होता आणि त्या हिरो तो आम्ही हिरो घेणं होतं. पहिल्यांदा इंडस्ट्रीतल्या सगळ्या नामवंत कलाकारांना प्रेफरन्स दिला. तर कोण? तर हा डायलॉग दिला की नीलकमल मुझे मालूम था तुम जरूर आओगे. हा डायलॉग जो कोण चांगलं बोलून दाखवेल त्याला आम्ही हिरो बनव. तो सगळे आले होते. तर त्या पहिल्यांदा राजकुमार, राजकुमार सर, नीलकमल हमें मालूम था कि तुम जरूर आओगे, जरूर आओगी, अगर नहीं आती तो एक बार तुम शेर के पंजों से बच सकती हो मगर राणा के नहीं, क्योंकि हम राणा है. ठीक है राणा. क्या बात है, मैं तो समझू शकतो की का ऑर्केस्ट्रा मध्ये काय धमाल करत असेल तू. तो शाळेत कुठला विषय असा होता रे की अजिबात आवडायचा? गणित. अजिबात बीजगणित. हिंदी? हिंदी आवडायचं खूप. पण हिंदीच्या टीचर आठवतात? हिंदीच्या टीचर आठवत ना, पाटोळे मॅडम, त्या आपण होत्या टिपलीस मॅडम म्हणतात, त्यांना बोलूया. पाटोळे मॅडमला बोलूया. तर प्लीज पाटोळे मॅडम, तुम्ही येऊन आम्हाला इथे काही खास किस्से सांग. नमस्कार मॅडम. तुमच्या मनात काय यांची आठवण आहे एखादी? सगळ्यांचे चेहरे माझ्या पक्के लक्षात आहेत. नाव हा चेतन ठाकूर माहीत आहे चांगला. संतोषचा तर प्रश्नच येत नाही आहे, माहितीच आहे, कारण शाळेमध्ये अगदी पाचवीपासून त्याला शिकवलेलं आहे. नववीपर्यंत, पाचवी सहावीला मराठी शिकवलेलं आहे, नववीला नववीपर्यंत हिंदी शिकवलेलं आहे. पण त्या काळामध्ये असं कधी मनात आलं नाही की संतोष एवढा मोठा म्हणजे आम्हाला कुठे टी व्हीवर किंवा स्क्रीनवर दिसेल वगैरे. आणि हा दहावीला असताना ना आम्ही 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी आम्ही ज्या स्पर्धा भरवल्या होत्या त्या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धेत ह्यांनी पहिल्यांदा भाग घेतला होता. ही गोष्ट मला अगदी खूप प्रकर्षाने आठवते, कारण तोपर्यंत आम्ही एवढ्या वक्तृत्व स्पर्धा वगैरे घेतल्या पण संतोष नाही कुठे. त्याच वक्तृत्व स्पर्धेत त्याने भाग घेतला आणि मग असं त्यावेळेला वाटवलं, अरे बापरे हा आपल्याला कळलाच नाही इतके वर्ष. आणि त्या वेळे फ्रुटी संगे मधुर आणि खटा आठवणींची. आपला फ्रुटीचा अत्यंत इंटरेस्टिंग गेम आहे, त्याच्यामुळे आपल्याला अनेक लोकांच्या अनेक आठवणी कळतात, तशीच आज संतोषी पण एक आठवण कळणार आहे. ही फ्रुटीची बाटली गोल फिरवल्यावर हे फ्रुटीचं बाटलीचं डोकं जिथे थांबेल ती व्यक्ती आपल्याला आठवण सांगणार आहे. गेम सुरू करूया. क्या बात है ठाकूर, ठाकूर साहेबांकडनं आपल्याला. ॲक्च्युली माझी खास आठवण म्हणजे आता हा गाडीतून आलेला आहे, मोठ्या गाडीतून आलेला आहे, पण तेव्हाही तो गाडीतूनच यायचा. हा नाही किस्सा असं मी सांगू? कारण तेव्हा गाडीत नाही यायचो पण ती 3-चाकी होती. माझे बाबा म्हणजे आमची रिक्षा होती, त्या रिक्षातून कधीतरी बाबा जाताना मला सोडायचं. पण त्याचा किस्सा मला पण आठवतो, माझा मामा होता, मामा माझ्याकडे राहिला होता, प्रवीण मामा, तो पण मग बाबा घरी असल्यामुळे तो कधीतरी तो जायचा. तर त्यालाही पाठवायची डबा घेऊन मध्ये मधल्या सुट्टीत, मधल्या सुट्टीच्या अगोदर एक पिरियड अगोदर हा यायचा आणि हा कधीच वर्गात ती ना खिडकी द्यायचा. संतोष शिकवताय तिथे, संतोष डबा. मी आपलं घेतो तर एकदा मॅडम ओरडला, अहो कोण? मी मामायचा. मग काय काय चाललंय? नाही आईने डबा दिलाय, तो डबा दिला. मग खिडकीत नका देताय, वर्गात येऊन द्या ना. तो कधी नाही ते मला पटकन निघायचं नाही, तू गाडी लावायचा. संतोष डबा घे असं डायरेक्ट. ती मजा असायची खूप वेगळी. खूप मजा आली. आणि एक मला लक्षात आलं की त्यांनी खूप जास्त खोड्या सांगितल्या, पण या खोड्या चालू असतानाच त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक ध्यास होता की आपल्याला काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे, आईबाबांना खूप आनंदात ठेवायचं आहे. आणि त्यांनी कष्ट घेऊन नोकरी सुरू केल्यानंतर नोकरी सोडून ॲक्टिंगमध्ये जाऊन खूप कष्ट घेऊन आज तो संतोष जुवेकर मोठ्या स्क्रीनवरचा बनलेला आहे. तर मला पण तुझा खूप अभिमान आहे. थँक्यू, ऑल द बेस्ट.
मधली सुट्टी